नमस्कार, आज मी दाखवत आहे वेजिस्टिक्स, ज्याच्यामध्ये मी भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे जेणेकरून आपल्या पोटात भरपूर भाज्या जातील असं. आणि त्या तसेच मी शॅलो फ्राय करून दाखवले आहे, तर त्या नुसत्या तशाही खाल्ल्या तरी चालेल. पाऊणवाटी रवा घेतला आहे, एक चमचा मी डाळीचं पीठ घेतलं आहे, गाजर घेतला आहे, सिमला मिरची घेतली आहे, एक मोठा चमचा गाजर, एक मोठा चमचा सिमला मिर्च, एक टीस्पून वटाणा, दोन चमचे कोबी, दोन चमचे कोथिंबीर आणि दोन चमचे पालक घेतला आहे. इथं तुम्ही वटाणा पण घेऊ शकता, फणशी पण घेऊ शकता. वटाणा फ्रोझन आहे त्याच्यामुळं मी वापरलेलं नाही आहे. हिरवी मिरची टाकलेली आहे मी आणि तेवढंच जेवढं रवा घेतला आहे तेवढंच मी ताक घेतलं आहे. तुम्ही दहीचा वापर करा असाल तर थोडं दही आणि बाकीचं पाणी घेऊन वापर करावा. हळद टाकली आहे. इथं तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता. मी थोडीशी लाल मिरची टाकलेली आहे पण हिरव्या मिरचीमुळं कलर छान येतो. मीठ टाकून जवळजवळ 15 मिनटं कमीत कमी ठेवलेलं आहे. तुम्ही पाहता मिश्रण किती प्रकारे घट्ट आहे आणि कसं पाहिजे आहे. आपल्याला फ्लोईंग कन्सिस्टन्सी नाही पाहिजे, भाज्यांचंही पाणी सुटतं. एकीकडं मी पाणी पण स्टीमिंगसाठी ठेवलेलं आहे आणि डिशला म्हणजे आपल्याला ज्याच्यात लावायचं आहे ते त्याला तेल लावून मध्ये तीळ टाकून ठेवलेलं आहे. आणि आता 15 मिनटं मिश्रण ठेवलेलं होतं, 1/2 चमचाला कमी थोडंसं मी सोडा टाकून घेतला आहे आणि त्याच्यावरती थोडंसंच पाणी टाकलं आहे कारण भाज्यांचंही आपल्याला पाणी सुटलेलं होतं त्याच्यामुळं पाण्याचा वापर केलेला नाही आहे. थोडंसंच पाणी घातलेलं आहे, मिश्रण मिक्स केलं आहे आणि मी त्याच्यात तेल विसरले होते म्हणून 1 चमचा तेल घालून परत हलवलं आहे. आणि मिश्रण एकसारखं करून मी ताटात लावत आहे. मी मध्यभागी लावले जेणेकरून मला स्ट्रिप्स मिळतील म्हणून मी मध्यभागीच फक्त त्याचं मिश्रण लावले आहे. मध्यम प्रकारचं, खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही आहे. आपण मध्यम प्रकारे असं मी ती डिश ठेवलेली आहे आणि वाफून घेतला आहे. तुम्ही पाहताय माझ्या सुरीला काहीही चिटकत नाही, तर आपली मिश्रण झालेलं आहे. थंड झाल्यावरती मी त्याच्या स्ट्रिप्स पाडणार आहे. तर मी स्ट्रिप्स पाडून घेतले, किनारचं मी काढून टाकलं आहे आणि तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारे स्ट्रिप्स पाडलेल्या आहेत आणि किती सॉफ्ट पण जाळी पण त्याच्या दिसते. आता मी तेल घेतलेलं आहे, इकडे मोहरी टाकली, जिरी टाकली आहे, आपण तीळ टाकलेले आहे त्याच्यामुळं मी ह्याच्यात तेलाच्या ह्याच्यात तीळ टाकले नाही आहे. आता तेल आणि जिरी मोहरीचं मिश्रण मी सगळ्याकडे भर पसरून घेतलेलं आहे आणि आपण शॅलो फ्राय करत आहोत. थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करायचं आहे. लटसूर दोन्ही बाजूने मी शॅलो फ्राय करून सर्व केलं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.